हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर व्लॉग आज आतापासून सुरुवात करते. आजचा दिवस खूप धावपळीचा गेला, कारण राहुलला जसं तुम्ही बघितलं असेल आज स्कूलमध्ये जायचं होतं. सो सकाळपासून आमची खूप गडबड होती आणि गेले 2 दिवस खूप हेक्टिक चालू आहे. राहुलचं प्रिपरेशन, आमचं एडिटिंग, त्याच्यानंतर बाकी सगळी इतर सुद्धा कामं, आणि नंतर मग दुपारी थोडासा आराम केला. बाबा सुद्धा आले होते आज, त्याच्यामुळे आज या सगळ्या गडबडीत व्लॉग अजिबात नाही शूट करता आला. पण ठीक आहे, व्लॉग आतापासून सुरुवात करते आणि पहिले आज डिनरचीच तयारी करते. बाकी सगळी कामं एक एक चालू आहे आणि आज मी डिनरला करणार आहे रवा, बेसन आणि उडदाच्या डाळीचे इन्स्टंट डोसे. सो म्हटलं तुमच्या बरोबर सुद्धा क्विक रेसिपी शेअर करूया. तर चला पटापट तयारीला लागूया. आणि जसं तुम्हाला सांगितलं की रवा, बेसन आणि उडदाची डाळ, तर सगळ्यात आधी रवा आणि बेसन काढून घेते. माझ्या फ्रीज ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही बघितलं असेल की मी रवा बेसन सगळं फ्रीज मध्ये ठेवते. त्याचबरोबर मी त्यात दही आणि तांदळाचं पीठ सुद्धा थोडस घालणार आहे, कोथिंबीर घालणार आहे आणि आलं लसूण पेस्ट. सो सगळं फ्रीज मध्ये आहे. एक एक पटापट काढून घेते आलं लसूण पेस्ट. कोथिंबीरीची जुडी आजच मी मस्त फ्रेश आणली आहे. सो आता ती थोडी निवडून पण ठेवेन, पण आता ती काढून ठेवते. दही आणि तांदळाचं पीठ सगळ्यात मेन, जसं सांगितलं की उडदाची डाळ, तर अगेन माझ्या किचन टूर मध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही सगळ्या डाळी इथे ठेवतो. आता सुद्धा बघू शकता चणा डाळ, मूग डाळ, तर उडदाची डाळ असते आमची इथे. तर ही सगळ्यात मेन आहे त्या डोस्यांमध्ये. सो ती सुद्धा काढून घेतली आहे आणि त्याच्यामुळे अर्ध अधिक आता आपलं सगळं साहित्य झालेलं आहे. अकिताने काय काय साहित्य घेतलंय आपण पटकन बघून घेऊया. आलं लसूण पेस्ट, रवा, कोथिंबीर, उडदाची डाळ, मीठ, हे बेसन या डब्यात ती काढून घेणार आहे, तांदळाचं पीठ आणि दही. तर साहित्य आपलं सगळं बघून झालेलं आहे आणि आता सगळ्यात पहिले आपण कृती करायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला रवा आणि उडदाची डाळ वेगवेगळी भिजवून घ्यायची आहे आणि हे दोन्हीही पाणी घालून अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे. हे डोसे किंवा घावन अगदी चविष्ट होतात असे म्हणतात. रव्यापासून तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने एनर्जी राहते. रव्यात फायबर, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ई मिनरल्स इत्यादी आवश्यक पोषक तत्वे असतात. उडदाची डाळ तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते असं म्हणतात. इंग्लिशमध्ये तिला ब्लॅक ग्राम्स म्हणतात. उडीत डाळीत कॅल्शियम, लोह, जीवनसत्व B6 म्हणजेच आपलं विटॅमिन B6 आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम सुद्धा असते आणि हे पोषक तत्वे आपल्या शरीराला आरोग्यदायी ठरतात. बेसनात म्हणजेच चणा डाळीच्या पिठात फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे असं म्हणतात बेसन खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि त्यामुळे हे सगळे जिन्नस मिश्रित घावन आरोग्यासाठी उत्तमच असतात आणि चवीला सुद्धा उत्तम. तर जसं तुम्हाला सांगितलं की उडदाची डाळ आणि रवा आता मी अर्धा तास भिजत घातलेला आहे, तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेते. थोडस मला डाळीचं पीठ ह्याच्यात काढायचंय, तांदळाचं पीठ सुद्धा एका डब्यात काढून ठेवायचंय, थोडीशी कोथिंबीर आणि या डोस्यांबरोबर मी आपल्या ओल्या नारळाची चटणी करते. सो ती सुद्धा एकीकडे करून घेते, त्याची सुद्धा एक क्विक रेसिपी तुम्हाला दाखवते. सो पटापट पुढची तयारी करून घेऊया. रवा आणि उडदाची डाळ अर्धा तास भिजत घातल्यानंतर तसा बाकीची कामं करायला मला वेळ होता आणि मग मला थोडंसं बेसन डब्यामध्ये काढून ठेवायचं होतं. तांदळाचं पीठसुद्धा नवीन आणलं होतं आणि डबे सगळे स्वच्छ घासून ठेवले होते, तर तीसुद्धा कामं एकीकडे मग मी पटापट करायला घेतली. तांदळाचं पीठ डब्यात काढून झाल्यानंतर मग मी बेसन काढायला घेतलं. डेली रुटीनमध्ये जेवढं बेसन लागतं तेवढं डब्यामध्ये काढून घेतलं. नंतर बाकीची सुद्धा तयारी, आलं लसूण पेस्ट, दही, मीठ सगळं एका जागीवरती लावून ठेवलं. नंतर कोथिंबीर निवडायला घेतली. मला चटणीला आणि घावनामध्ये सुद्धा कोथिंबीर हवी होती, त्याच्यामुळे कोथिंबीर निवडून ती धुवायला घेतली.
तर डोश्याची अर्धी अधिक आता आपली तयारी झालेली आहे, पण अजून अर्धा तास झाला नाहीये. तोपर्यंत जसं म्हटलं की नारळाची चटणी करणार आहे. सो एक वाटी असं नारळ मी घेतलेला आहे, तो घ्यायचा आहे. ही कोथिंबीर घ्यायची आपल्याला. त्याच्यात मी घालणार आहे लसूण, थोडस आलं, जिरं, मीठ. सो सिम्पलच करणार आहे ती. त्याच्यामुळे लसूण घेतलाय हा, थोडस जिरं घालणार आहे. चटणीसाठी लागणारं साहित्य बघून झाल्यानंतर लगेचच मी कृतीला सुरुवात केली. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा, त्याच्यानंतर नारळाचे छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. नंतर त्यात आपण कितपत तिखट खातो त्यानुसार मिरची टाकलेली आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, आणि जी कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती आता यात ॲड केलेली आहे. चवीनुसार आपल्याला ह्यात मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी आधी घालायचं आहे आणि ती लगेचच मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. घावनाबरोबर तशी चटणी आपल्याला पातळसरच करायची आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित ती मिक्सरमधनं फिरवून घ्यायची आहे. जाडसर अशी नाही करायची आहे, जर असं वाटलं थोडी जाड आहे तर त्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि छान अशी घट्ट चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. चटणी झालेली आहे, आता ती झाकून ठेवतीये आणि ऑलमोस्ट आपला आता अर्धा तास सुद्धा झालेला आहे. सो आता जी आपण उडदाची डाळ भिजत घातली होती ती फक्त आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायची आहे. सो सगळ्यात आधी आता मी ती वाटून घेते आणि मग आपल्याला पुढे डोश्याचं पीठ भिजवायचंय. सो उडदाची डाळ मस्त वाटून घेतलीये आणि आता मेन डोश्याचं जे पीठ आहे ते भिजवायला घ्यायचंय आपल्याला. तर हा आता आपण अर्धा तास रवा भिजवून ठेवला होता, त्यात आता आपल्याला मिक्सरमधनं जी आपण उडदाची डाळ वाटून घेतली होती ती टाकायची आहे. आता त्यात आपल्याला 2 चमचे साधारण तांदळाचं पीठ टाकायचंय. सो मी ते इथे आता टाकलंय. त्याच्यानंतर त्यात आपल्याला टाकायचंय बेसन, साधारण 3-4 चमचे बेसन टाकायचे. आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर घालायचे. दही ऑप्शनल आहे, पण जर दही टाकलं तर डोसे खूप छान लागतात. सो इथे 2 चमचे मी दही घेतेय. आणि मगाशी आपण जी कोथिंबीर धुवून घेतली होती ती बारीक चिरून ह्यात आपल्याला ऍड करायची आहे. आणि चवीप्रमाणे यात आपल्याला मीठ घालायचंय. आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचंय आधी. तर हे सगळं मिश्रण आपल्याला आधी पाणी न घालता एकत्र करून घ्यायचंय, म्हणजे जर कुठे गुठळ्या वगैरे असतील तर आपण त्या हाताने किंवा चमच्यांच्या साह्याने तोडू शकतो. आणि छान मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं आपल्याला हवं तितकं असं पाणी ॲड करत जायचं. तर डोश्याचं बॅटर तयार झालंय, मस्त गरम गरम डोसे टाकूया आता. हा आमचा स्पेशल डोश्याचा तवा आहे. जरा तवा थोडासा आधी गरम करायला ठेवूया म्हणजे डोसे एकदम मस्त निघतात. तर तवा मस्त तापलाय, आता आपल्याला त्याच्यावरती डोसा टाकायचाय. आणि हा डोसा फार काही असा फिरवायला लागत नाही, तो असा असा करून एकदम हलक्या अशा हाताने तो असा थोडा थोडा पसरवून घ्यायचा. थोडासा गॅस अगदी मोठा करायचा आहे. छान डोसा होतो. आणि डोसा ऍक्च्युली आम्हाला राहूमुळे सवय, राहू त्याला डोसा डोसा म्हणतो, पण तुम्ही याला मिक्स पिठाचे घावन सुद्धा म्हणू शकता. आणि डिनरला अशी एक इझी रेसिपी आहे, सो क्विक आहे, पटकन आपण करू शकतो. सो आता डोसा एकीकडे होतोय. डोसा
होतोय एकीकडे आणि तुम्ही इथे बघू शकता हा थोडासा आमच्या किचन मध्ये आज इथे चेंज झालेला आहे. ऍक्च्युली आम्हाला गेले म्हणजे कित्येक महिने मी आणि आई म्हणतोय की आम्हाला हे करून घ्यायचे आहेत रॅक्स. सो इथे चहा साखरेचे डबे आधी जे मी आम्ही ह्याच्यात ठेवायचे होते पण आता आम्ही हे दोन आजच ते दादा येऊन बसवून गेले आहेत. सो इथे हे चहा साखरेचे डबे ठेवलेत, कॉफी आणि बोर्नव्हिटा हे सगळं अजून लावायचं आहे, अजून काही सेट नाही केलंय. पण आज हा आमच्या किचनमध्ये एक छोटासा चेंज केला आहे. एक साइड आता आपली ऑलमोस्ट झाली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी अजिबात तेल घातलेलं नाहीये आणि आता मी त्याला दुसरी साइड सुद्धा छान अशी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे गरमागरम उडीद आणि रव्याचे इन्स्टंट घावण तयार झालेले आहेत आणि नंतर ते आपण जी बाजूला चटणी करून घेतली होती त्याच्याबरोबर सर्व्ह करायचं आहे. तर तुम्हाला ही क्विक रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा.